व्हायला हवं, कारण काय होतं की जसं हिंदीतली गाणी पॉप्युलर होतात आणि त्यामुळे लोक येतात थिएटरकडे, म्युझिक हे जवळजवळ एक टेरिटरी झाली, तसं मला तेच फक्त अपेक्षा आहे बिग एफ एमकडनं की त्यांनी थोडा अजून थोडासा पुश दिला तर मला वाटतं मराठी गाणी पण तेवढीच पॉप्युलर होतील, कारण म्युझिक डिरेक्टर्स तर आपले चांगले आहेतच, फक्त व्हॉट वी नीडेड वॉज अ लिटल बिट ऑफ टेकिंग दो सॉन्ग्स टू द ऑडियन्स अँड वी आय थिंक बिग एफ एम इज डुईंग व्हेरी वेल, आणि थोडं अजून हे केलं तर वी कॅन रिअली हिट द मार्क. हां, खूपच एक्साइटमेंट आहे कारण बिग मराठी हे जेव्हा मराठीच्या आधी बिग लागतं तेव्हा कुठल्याही मराठी माणसाला बरं वाटणारच आणि आनंद होणारच, आणि माझ्या मते बिग मराठी अवॉर्ड्स हे पहिल्या वर्षापासूनच सक्सेसफुल आहे आणि त्यांनी स्वतःला प्रूव्ह केलेलं आहे. खूप आनंद होतो, कौतुक सगळ्यांनाच आवडत असतं आणि एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर जर कौतुक झालं तर सगळ्यांना खूपच आवडत असतं. रिलायन्स बिगनी ही जी एक नवी पद्धत नवी प्रथा पाडलेली आहे त्याचं मी मनापासून स्वागत करते आणि सर्व कलावंतांच्या वतीने त्यांना धन्यवाद देते की इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आणि इतक्या सुंदर रीतीने त्यांनी हे अवॉर्ड फंक्शन ऑर्गनाईज केलं आहे. अरे सुपर, मजा आली, मला खूप मजा आली. छान आपल्या मराठीत खूप छान गाणी आहेत त्यामुळे त्याचं मेडली केलं होतं मळ्याच्या मळ्यामध्ये, ग्रेट दादा कोंडकेंचं गाणं आणि डिप्पाडे डिपान आत्ताचा मराठीचा कॉमेडियन किंग मकरंद अनासपुरे, आणि छान गाणी बनवली आहेत त्यामुळे त्याच्यावर नाचायला आपसुकच एनर्जी येते. क्रांती माझ्याबरोबर होती, ती तर खूपच छान डान्सर आहे, मी फार क्वचित नाचतो, कधी कधीच नाचतो, पण आज खूप मजा आली, खूप छान ऑडियन्स आहे समोर आणि खूप छान कार्यक्रम चालला आहे.